रात्री उशिरा चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका अज्ञात इसमाने 40 वर्षीय व्यक्तीची डोक्यात गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर मध्ये घडली. शिवाजी देवा होले असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रात्री उशिरा केडगाव बायपास रोडवर हॉटेल K9 समोरील एका बंद हॉटेल जवळ शिवाजी देवा होले हे त्यांच्या मित्रांसोबत बसले होते. यावेळी अचानक एका अज्ञात व्यक्तीने येऊन शिवाजी होले यांना लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या लुटारूने शिवाजी होले यांना गोळ्या घालून ठार केले आणि त्यांच्या खिशातील 7000 रुपयांची रक्कम लंपास केली. दरम्यान ही घटना कळल्यानंतर तातडीने पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे आणि नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे घटनास्थळी दाखल झाले असून फरार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.